माजी उद्योग मंत्री श्री प्रवीण पोटे, तसेच मंदिराचे अध्यक्ष श्री पुंडलिकराव धाडसे, तसेच मंदिराचे पुजारी श्री जितेंद्र करमरकर, या भक्तवत्सल चित्रपटाचे सर्व कलाकार व प्रेक्षक हो, मी तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज या भक्तवत्सल चित्रपटाच्या पोस्टरचे व ट्रेलरचे विमोचन. तर पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते व या सर्वांचे आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. स्वीकार आमंत्रण किया रखा हमारा मान, स्वीकार आमंत्रण किया रखा हमारा मान, कृतज्ञता कैसे व्यक्त करे, स्वागत है श्रीमान, स्वागत है श्रीमान. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी उद्योग मंत्री यांचे स्वागत. भक्तवत्सल चित्रपटाचे डायरेक्टर डॉक्टर श्री रोहित मंजुळे करतील अशी त्यांना विनंती. पोस्टर आणि ट्रेलर विमोचन करता सर्व मान्यवरांचं खूप खूप स्वागत. भक्तवत्सल चित्रपटाबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर हा चित्रपट प्रत्यक्ष गजानन महाराजांची जी दिव्याल होती प्रत्येक भक्तांना येते त्यावर आधारित आहे. जोशी बापू ज्या पुण्याला असतात त्यांना हा अनुभव आलेला आहे. म्हणजे 21व्या अध्यायातील ज्या ओळ्या आहेत बांधी नसता मंदिर एक होता मंदिर या ओव्यांवर आधारित ज्या घटना त्यांच्या आयुष्यात घडली त्याच्यावर हा चित्रपट या चित्रपट करताना म्हणजे खरोखर मला एक गोष्ट जाणवली की महाराजांच्या आशीर्वादाशिवाय कुठलीच गोष्ट शक्य होती. त्यांनी ठरवलं तर कुठलीही गोष्ट बरोबर शक्य होती. चित्रपटाचा अनुभव त्यांनी जेव्हा मला सांगितला तर त्याच्यावर जेव्हा आम्ही चित्रपट काढण्याचं ठरवलं तर सर्वात मेन गोष्ट असते कुठल्या चित्रपटाची स्क्रिप्ट. या चित्रपटाची स्क्रिप्ट अक्षरशः महाराजांनी माझ्याकडनं एका रात्रीत देऊन दिली. एका रात्री स्क्रिप्ट तयार झाली आणि जेव्हा मी माझ्या सिनेमॅटोग्राफरसोबत या गोष्टीबद्दल बोललो तर स्क्रिप्ट चांगली असल्यामुळे ताबडतोब आम्ही याच्यावर चित्रपट काढण्याचा निर्णय घेतला. सोबतीला आमचे सर्व कलाकार आम्ही चूज केले. चित्रपटाचे कलाकार चूज करताना एक गोष्ट आम्ही म्हणजे ठरवली होती की जे जे खरोखर महाराजांचे भक्त आहेत त्यांनाच या चित्रपटामध्ये चान्स द्यायचा. योगायोगाने असे मातब्बर कलाकार मला मिळाले की ज्यांनी या संधीचं अक्षरशः सोनं केलं. त्यांना ज्या ज्या भूमिका दिल्या त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे साकारला. म्हणजे जनरली एक हा चित्रपट आहे हा जवळपास 30 मिनिटांचा 30 मिनिटाचा चित्रपट करताना जवळपास 6 ते 7 दिवसाचं शूट चालतं. चित्रपटाचं शूट लांबताना कारण एकच असतं कलाकारांचा रिटेक. जितके कलाकार कमजोर असतात तितके जास्तीत जास्त रिटेक. परंतु महाराजांचा आशीर्वाद या चित्रपटाला सुरुवातीपासून असा होता की कुठल्याच कलाकारांनी मला रिटेक करण्याचा चान्स दिला. अति कमी रिटेकमुळे हा चित्रपट अतिशय उत्कृष्टपणे आम्ही उभारतो. आज या चित्रपटाचं विमोचन करताना सर्वात पहिले म्हणजे जे अतिथी मान्यवर आम्ही ठरवले ते माझ्या डोक्यात पहिलेपासून एकच ते म्हणजे श्री प्रवीणभाऊ टोपले. प्रवीणभाऊ टोपले एक महाराष्ट्रातलं अतिशय सुप्रसिद्ध नाव. म्हणजे त्यांच्या नावापुढे गजानन भक्त लावलं नाही तर ते नाव कोणच होऊ शकत. महाराजांचे असे अनेक अनुभव सतत भक्तांना नेहमीच येतात पण टोपले साहेबांना जे जे अनुभव आले ते अनुभव अतिशय सुंदर अनुभव आणि त्याच्यामुळेच आज अमरावतीमध्ये त्यांचं कोटे स्मृत आहे. शिवाय महाराष्ट्राचं उद्योगमंत्री पण सुद्धा त्यांनी घोषवलेलं आहे. अमरावतीचे पालकमंत्री सुद्धा ते राहून चुकलेले आहे. महाराजांच्या परम आशीर्वादांची मिळाल्यानंतर काय गोष्ट घडते की कोटे साहेबांकडे पाहून घडते. त्याच्यामुळेच मी या चित्रपटाच्या विमोचनासाठी त्यांची निवड केली आणि अक्षरशः त्यांनी माझ्या विनंतीला मान दिली. त्यांनी हे पण देऊ शकतो त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि हे तर झालं याच्याबद्दल. परंतु या चित्रपटाचं विमोचन करताना उत्कृष्ट स्थान कोणतं राहील तर सहकार नगरचं मंदिर. या सहकार नगरचं मंदिर हे मंदिर म्हणजे
गजानन महाराजांच्या परम आशीर्वादामुळे किंवा त्यांच्या प्रत्यक्ष साक्षात्कार या मंदिरात मंदिरातील पुजारी श्री जितेंद्र भाऊ यांना झालेला आहे. त्यांचा अनुभव इतका दांडगा अनुभव होता की महाराजांना प्रत्यक्ष त्यांनी बघितलं. त्यामुळे या अति पवित्र मंदिराला या पवित्र वास्तूची आम्ही निवड केली. त्यांचा अनुभव काय राहील ते तर आता सांगितलंच. आता लवकरच हा चित्रपट भक्तवत्सल तयार होतो आहे आणि आशा करतो की महाराजांच्या दिव्य अनुभवात असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की सांगतो. जय जय. मला जरा वेगळंच वाटत होतं, थोडी एक्साइटिंग फील करत होती की सगळे प्रोफेशनल आहेत आणि मला कसं काय चालणार ते काही डायलॉग माझा जो काही ऍक्टिंग आहे अगदी किंवा तो रोल आहे अगदी थोडासाच आहे. पण तरी सुद्धा हे कुठे ना कुठे मला अस्वस्थ फील होत होतं. पण जेव्हा ती वेळ आली शूटिंगची आणि माझा रोल जेव्हा होता तेव्हा अगदी गजानन महाराजांनी खूप छान पद्धतीने तो रोल करून घेतला. तर असंच त्या गजानन म्हणजे आपण जेव्हा देवावर सोडून देतो आणि त्यांना ज्यांच्याकडून तो रोल करून घ्यायचा असेल तो होतो ही प्रचिती मी घेतली. शिवराजी जयंतरावजी आमचे चिरंजीव सुरेश आणि आपले सगळे कलाकारांचं मी मनापासून अभिनंदन करतो. गजानन महाराजांवरती प्रेरणी झालेल्या भक्तजनांसाठी हा आपण एक चांगला उपक्रम या ठिकाणी सुरू केला की ज्याच्या माध्यमातून गजानन महाराजांचे जे काही भक्त लोकांना त्या काही घटना समोर घडल्या आणि त्यातून ज्या लोकांना त्याची साधना मिळाली असं म्हणून त्यातून लोकांचं बदल झालं ते आपण सर्वांना त्याबद्दल आपण असंच पद्धतीने ज्या ज्या लोकांना त्याच्या हे तयार झालं त्या काय म्हणते आपल्या जे प्रचिती मिळाली अशा प्रचिती ज्यांच्या ज्यांच्या मिळाल्या त्यांच्या सगळ्या आपण जर करत राहिले तर कदाचित येणाऱ्या काळामध्ये महाराजांचं सुद्धा मोठं एक नाव एक होईल. आज महाराजांचं नाव मोठं आहेच परंतु आपण आपल्या मराठी लोकांमध्ये महाराजांचं नाव जास्त आहे ते आपण त्या प्रचिती मिळवण्यासाठी जर आपण वारंवार सगळ्यांना सांगायचा प्रयत्न केला तर आपण निश्चित या महाराष्ट्राच्या या देशाच्या बाहेर गजानन महाराजांना आणू शकू. आणि आज माझ्याकडे भरपूर त्या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने आपल्या प्रचितीबद्दल सांगितलं मला भरपूर प्रचिती माझ्याकडे आल्या. मी स्वतः प्रत्यक्ष मला दर्शन झाला सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत परंतु आज मी त्या बोलणार नाही. मी प्रत्यक्ष एकदा त्याचा व्हिडिओ तयार करून मी आपल्याकडे पाठवेल आणि महाराजांच्या बद्दल जर बोलायचं म्हणजे 10-15-20 मिनिटं पूर्ण शक्य नाही कारण मला आपल्या जीवनामध्ये मी जे काही उभा झालो उभवत असताना गजानन महाराजांना खूप मोठं मला एक पाठबळ या ठिकाणी मला मिळालं आहे. तर पाठबळामधून मी आज माझ्या एक छोट्याशा जीवनामधून या ठिकाणी म्हणजे एक बिझनेसमॅन नंतर एक इलेक्शन मध्ये नंतर आज आमदार मंत्री आणि आज महाराष्ट्रामध्ये जे की माझ्या ठिकाणी कामं झाली की महाराजांच्या तोंडून या ठिकाणी झाले आज सगळे आपले कुठे रूप लाभली हा एक महाराजांचा प्रसाद होता त्याची तुम्ही एवढी समोर येऊ शकलो नसतो. त्यामुळे मी आपल्याला या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. जे काय घडत आहे आणि साहेबांनी सांगितलं तसे प्रचिती मलाही घरात भरपूर आलेल्या आहेत त्या मी कुठे जास्त म्हणजे लोकांना सांगितल्या नाही पण सांगितल्या लोकांना वाटेल की हे खरोखरच म्हणजे महाराजांची प्रतिती आहे आणि चमत्कार आहे. या देवस्थानमध्ये जेव्हा मला 93 मध्ये शेअर केलं तेव्हा फक्त 225 रुपये आठवड्याचे विकत होते आणि त्या 225 रुपयाच्या आठवड्या मिळणे आणि हळूहळू जे वाढलं आजही आम्ही 40,000 वर नाही गेलो तरी याच्यामध्ये एवढी म्हणजे आज नाही म्हटलं तरी 1 करोडच्या वर देवाची 800 रुपये झाली. हे सगळं भक्तगणांनी आणि भक्तांनी इथे येणारी जी प्रचिती आहे जे मंदिर आहे ते 1960 आधीपासून गावातलं एक श्रीराम महाराजांचं मंदिर होतं आणि भागवतांनी ती जागा घेतल्यानंतर त्याचं डेव्हलपमेंट करून आज या रूपात आलं आणि अजूनही आम्ही सरकारकडून जागा मिळवत आहे आणि आमचा आनंद सागर आहे तसं तिथं आनंदवन उभं करायचं आमचं ध्यान आहे आणि त्याच्या हिशोबाने आम्ही सरकार व्यवहारी घेतल्या करून महाराजांनी म्हणत आमला तर ते सगळं शक्य आहे स्वराज्य
तुमच्या कार्यक्रमाला मी व्यवस्था त्यांच्या शुभेच्छा देतोय आणि तुमचं सगळं चांगली प्रगती हो ही इच्छा प्रदर्शित करतो. माधाजांची प्रचिती अनेकांना येत असते, त्यांच्या भक्तांना येत असते आणि ह्याच प्रचितीवर त्यांचे अनेक प्रचिती आणि त्यांची जी काही उदाहरणं आहेत ती आम्ही भक्तवत्सल या चित्रपटाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे. खूप सुंदर चित्रपट ज्यात मला सुद्धा छोटीशी भूमिका करायचं भाग्य प्राप्त झालं. मुख्य भूमिकेत निखिल आहेत. निखिल, कसं वाटलं हा चित्रपट करताना? एकंदरीत एक्सपिरियन्स खूपच छान होता. मला रोहित दादाचा फोन आला की असा असा गजानन महाराजांच्या प्रचितीवरचा हा एक चित्रपट होतो आहे आणि तुला एक मध्यवर्ती भूमिका करायची आहे. त्यामुळे एकंदरीत ते कळल्यानंतर ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूपच छान होता. टीमचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता आणि आज याचं विमोचन झालं आहे प्रवीणदादांच्या हातून. त्यामुळे अगदीच परिसरात गजानन महाराज देवस्थानच्या परिसरातही खूप सुचिरभूत वाटत आहे. त्याच्यामुळे खूप एक्सायटेड आहोत सगळे. खरंच आहे. मलासुद्धा ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे. मला कधीच काही जीवनामध्ये ॲक्टिंगचा गंध नव्हता आणि मला केवळ आणि केवळ गजानन महाराजांच्या कृपेमुळे एक छोटासा रोल करायची भूमिका म्हणजे चान्स मिळाला आणि ती म्हणजे माझा मुलगा आहे याची आई मी बनलेली आहे आणि खूप आनंदाची गोष्ट आहे ही माझ्यासाठी. आणि हा जो अनुभव आहे तो माझ्यासाठी खरंच अविस्मरणीय राहणार आहे. आणि ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो की या भक्तवत्सल चित्रपटाच्या पोस्टरचे जे विमोचन व्हावं ते आज झालेलं आहे, तर खरंच हे गजानन महाराजांची कृपा आहे. भक्तवत्सल गजानन महाराजांच्या दिव्य अनुभवावर आधारित हा चित्रपट करताना मला अतिशय आनंद झाला. या चित्रपट करताना मला कायम असं जाणवत होतं की महाराजांचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी आहे आणि त्याच्यामुळेच स्टोरी चांगली जमली, चांगले कलाकार मिळाले आणि सर्व कलाकारांनी अतिशय मनापासून काम केल्यामुळे हा चित्रपट आज यशस्वी. आज या चित्रपटाच्या पोस्टरचं विमोचन माननीय माजी उद्योग मंत्री प्रवीणभाऊ पोटे यांच्या शुभ हस्ते आणि या वास्तू जिथे साक्षात महाराजांनी आपले चमत्कारिक अनुभूती दाखवलेली आहे या मंदिरात करताना आम्हाला अतिशय आज आनंद झाला. आशा प्रकट करतो की हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीला एका चांगल्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल आणि तुमच्या सर्वांचं मन जिंकेल. जय गजानन. जय गजानन. कसं आहे, कथा कविता महाराज असतात पण आम्ही निमित्त मात्र असतो आणि आमच्या तुमच्यामुळे किंवा तुमच्या आशीर्वादामुळे हा चित्रपट झालाय, लवकरच तुमच्या पुढे येईल. पण तुमच्याकडून जर असेच चांगले चांगले कमेंट्स येतील या पोस्टरला किंवा आता मध्ये ट्रेलर झाला तर आम्हाला सुद्धा एक वेगळा आनंद येतो, वेगळं आम्हाला स्फुरण चढतं की पुन्हा काही काही नवीन करा. सो जय गजानन. जय गजानन.